दिवसात होत नाहीत, याचं प्रिपरेशन जे आहे 8-10 महिन्यापासून सुरू होतं। त्यामुळे निवडणुका आणि योजना याची आम्ही सांगड घालत नाही। आम्ही विकास आणि कल्याण, विकास आणि कल्याणकारी योजना, विकास डेव्हलपमेंट होती आहे। जे विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने जे प्रकल्प थांबवले होते ते आम्ही सुरू केले, नवीन प्रकल्प सुरू केले, त्यांना चालना दिली। आज सगळीकडे देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधेचे प्रकल्प सगळ्यात जास्त सुरू आहेत। म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेसारख्या ज्या योजना केल्यात ते विरोधकांच्या पोटात दुखायला लागले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामध्ये बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी अशा प्रकारचं झालेलं आहे। त्यामुळे आता ते चिंता आहे त्यांना, म्हणून कोर्टात गेले, कोर्टामध्ये जाऊन ते रद्द करायसाठी प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींना न्याय दिला। आणि त्याचबरोबर जो आनंदाचा शिदा देतो आपण त्याच्यावर पण कोणीतरी कोर्टात गेलंय। अरे तुम्ही या गोर गरिबांच्या तोंडचा घास हिसकावण्याचा प्रयत्न करताय, कोविडमध्ये तर तुम्ही हिसकावला, खिचडी हिसकावली, परंतु आता तुम्ही या गोरगरीब महिलांच्या, माझ्या बहिणींच्या, माझ्या भावांच्या तोंडातला घास हिरवण्याचं जे काय पाप करताय याचं तुम्हाला उत्तर या निवडणुकीत द्यावं लागेल। आणि म्हणून मी माझ्या बहिणींना नेहमी सांगतो, या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा। आणि आता तुम्हाला काय म्हणतात, भीक घेऊ नका, तुम्ही विकले जाऊ नका, लाज घेऊ नका, अरे काय कुठले शब्द वापरताय तुम्ही बहिणींसाठी? अरे तुम्हाला 1500 रुपये 1500 रुपयाचं काही मोल नाही, परंतु या सर्वसामान्य बहिणीला मोल आहे ना, त्याचं तिचा परिवार चालवायला एक कशी कसरत करावी लागते। त्या 1500 मध्ये ती आमची बहीण आपल्या परिवारासाठी खरेदी करेल, हे पैसे देखील अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेचा चालना मिळेल। आणि माझी बहीण जी, प्रत्येक बहीण, कुटुंबातली स्त्री ही अर्थव्यवस्थेचा एक बॅकबोन आहे। आणि म्हणून आम्ही मोफत गॅस सिलेंडरची योजना दिली, याला 1500 रुपयाची दिली आहे, म्हणजे वर्षाला 18000 रुपये यासाठी। म्हणून मी एवढंच सांगतो, याचं उत्तर मी देत नाही, मुख्य आपल्या माझ्या लाडक्या बहिणी उत्तर देतील। मराठा आरक्षणावरनं शरद पवार परवा आंदोलन करण्यात आलं, उद्धव ठाकरेंना विरोध, त्यांनी जाऊ दे। मराठा आरक्षणावरनं शरद पवार म्हणाले, सर्वपक्षीय बैठक पुन्हा बोलवा। त्यांना जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो। माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय। मुख्यमंत्री दररोज त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्नात सुद्धा मी दिसतो। त्यामुळे ते सांगत होते, सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, 2 वर्ष होऊन गेली, सरकार मजबूतीने उभं आहे। त्यामुळे मी एवढंच सांगतो, जे राज्य जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, ते योजनेचे फॉर्म कसे भरतात, त्या योजनेचे बॅनर कसे लावतात, आणि म्हणून हे दुटप्पी आहेत, यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची, माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाहीये। यांना फक्त घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही, पण आमचं सरकार देणार आहे। सर, परमवीर सिंह यांनी आरोप केलाय की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अडकवण्यासाठी दबाव टाकला होता। जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, परमवीर सिंह मुंबईचे आयुक्त होते, त्यावेळी काही करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा गौप्यस्फोट केलाय। ही वस्तुस्थिती आहे, देवेंद्र फडणवीस जी तर विरोधी पक्षात होते, आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात होते। एक वेळ आपण समजू शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, गोत्यात आणणं, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं, परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी मंत्री होतो, माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे। मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळी सांगेल, पण ही वस्तुस्थिती आहे की तो प्रयत्न केला गेला मला त्याच्यामध्ये केसमध्ये अडकवण्याचा आणि मला माझं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला। संरक्षणाचा विषय तो तर शंभुराज देसाई यांनी म्हटलेला आहे, त्यामुळे मी यावर
योग्य वेळी सविस्तर बोलू. सर्वपक्षीय बैठकीसाठी शरद पवारांनी विनंती सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. त्या बैठकीमध्ये संध्याकाळपर्यंत येणार येणार सगळे म्हणाले, परंतु येणार आले नाहीत. आणि या दुर्दैवाने या बाबतीमध्ये या राज्यामध्ये जे काही दोन समाजामध्ये जो संघर्ष सुरू आहे हा थांबला पाहिजे अशी माझी प्रामाणिक सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून पवारसाहेब मला भेटले त्यावेळेस देखील पवारसाहेबांना मी हेच सांगितलं की असं कधीही आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं. निवडणुका येतात जातात, सरकारं येतात जातात, परंतु या महाराष्ट्राचं जे काही संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याला बाधा येता कामा नये. म्हणून जे जे काही या समाजासाठी करता येईल हे सगळं जे काही वातावरण तो सर्व प्रयत्न पवारसाहेबांची माझी चर्चा झाली आहे. आज जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुन्हेगोविंदाने राहण्यासाठी जे काय कर भाई ये पकड़.